तेरी तोड़ ना कहेगी। अरे बाप रे, नुसत्या राख्याच राख्या। तनु गणपतीसाठी पण सामान आलेलं आहे इथे। फायनली सगळं सामान भरलंय बघा, गाडी पूर्ण पॅक झाली आहे सगळ्या साईडने। हे बघा फुल गाडी पॅक झाली। तर नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आणि माझ्यासोबतच्या एका नवीन प्रवासात तुमचा मनपूर्वक स्वागत। तर आजचा प्रवास खूप भारी होणार आहे, कारण आपण चाललो एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात, म्हणजेच महाराष्ट्रातनं कर्नाटकात बेळगाव येते। सो ह्या प्रवासात खूप मजा येणार आहे आणि मी एकटा नाही आहे, मम्मी आणि भाऊ येत आहेत मागून आणि आपण आपली एरटिका घेऊन चाललो आहे फोर व्हीलर। सो तिथे जाण्यामागचं कारण म्हणजे आमचं थोडं शॉपमधलं काम आहे, दुकानातलं थोडंफार काम आहे ते करायचं आहे। आणि वातावरण म्हणाल तर वातावरण छान आहे, पाऊस नाही आहे आज आणि सकाळचे 8 वाजले। तर चला उशीर न करता लवकरात लवकर निघूया, जेणेकरून लवकरात लवकर तिथे पोहोचू आणि आपली सगळी कामं करू। गणपती बाप्पा मोर। तर चला मित्रांनो निघूया। मम्मी आणि यायची आहे। तर मम्मी आणि भाऊ आला आता आणि आपण लवकर निघूया। सीएनजी नाही मग खडे काल भाडक गे। सांगलीच बाजारपेठ, ही सगळी दुकानं। तर हा आपल्याला पहिला चेक पोस्ट मिळतो दानोली इथे आणि इथून पुढे दानोली बाजार सुरू होणार आणि तिथून मग वर आपला आंबोली घाट। आपण आंबोली घाटातून जाऊ बेळगाव। तर मित्रांनो फायनली आपण आंबोलीच्या मुख्य धबधब्यावर आलो। हे बघा दिसत असेलच, नाही बघितलं असेल तर माझा व्हिडिओ असेल खाली, तो जाऊन बघून या। कोकणची चेरापुंजी आणि ही सगळी आपली दुकानं आहेत खाण्यापिण्यासाठी, कारण इथे टुरिस्ट खूप असतात। आता सकाळची वेळ आहे आणि ऑफ डे म्हणजे बुधवार आहे, त्यामुळे गर्दी नाही आहे। नाहीतर जर रविवारी वगैरे याल तर एवढी गर्दी भेटेल ना। तर आंबोली घाट काढलाय आपण आत्ताच आणि आता आपण आंबोली मार्केटमध्ये पोहोचू। तिथे काहीतरी मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया, कारण काही खाल्लं नाही आहे, भूक लागली आहे, सकाळीच निघालो। सो मम्मीचं काय गरगरायला सुरू झालंय ते बघा, दिसत असं मारते आहे माका। तिका आवडणार नाही तिका व्हिडिओज घेतलेला आणि भाऊपाटी बसलो हा। सो बघू काहीतरी खाऊ। तोंड नाक गे आणि भाऊ तो बघा तिथे आहे, तिथे गेलाय। माझा वडापाव आलाय आणि त्यांनी ऑमलेट पाव घेतलाय, हे बघा। सो खातो पटकन आणि आता निघतो बेळगाव साठी।
तर मित्रांनो, आंबोलीतून सरळला 4-5 किलोमीटर की हे दोन फाटे फुटणार. हा जो सरळ रस्ता जातोय ना, तो बेळगावला जातोय. डायरेक्ट तुम्ही कर्नाटक बेळगाव एंड. तर मित्रांनो, फायनली आम्ही बेळगावमध्ये पोहोचलो आणि गाडी इथे पार्क केली आहे. दिसत असेल मागे कार पार्किंग म्हणून आहे. इथे पार्क केली आणि यांचे 4 तासाची फी आहे 160 रुपये. सो खूप लुटतात इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेळगाव राज्यात, म्हणजे कर्नाटक राज्यात, रस्त्यांचा एकदम सत्यानाश झालेला आहे. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. सो पाठीचं एकदम हे झालं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला उशीर पण झाला आहे. आपण ॲक्च्युली 10 वाजता पोहोचणार होतो, बट आता अर्धा तास लेट झाला आहे, 10:30 वाजले. सो तो एक जर आलात वगैरे तर लवकरच निघा, जेणेकरून उशीर होता नाही पुढे तुम्हाला. आणि आता पुढचे अपडेट्स मी देत राहीन. सो चला आपल्या आधी कामं करूयात. तर जे कार पार्किंग आहे ना, ते फक्त गोवा आणि महाराष्ट्रवाल्यांसाठी आहे. तर तिथून बाहेर पडलं ना की हे तुम्हाला भव्य असं होलसेल मार्केट मिळेल. इथे कुठे पण तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला होलसेलमध्ये मिळून जाईल. ॲक्च्युलीमध्ये आता बेळगावमध्ये आलो आहे आणि आम्ही सर्वप्रथम म्हणजे पांगूळ गल्लीत जाणार आहे. आणि बेळगावला येण्यामागचं मूळ कारण म्हणजे आम्ही जे आमचं दुकान आहे तिथे जे सगळं सामान लागतं ते आम्ही होलसेलमध्ये बेळगाववरून घेऊन जातो. सो आमची 1-2 महिन्यामधून एक ट्रीप असतेच बेळगावला, त्यामुळे काही आमच्यासाठी वेगळं नाही आहे. सो हाच प्रवास मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा स्ट्रेट रोड आणि ही पांगूळ गल्ली आहे. सो हे बघा, वर लिहिलेलं आहे पांगूळ गल्ली म्हणून. तर मम्मीने ॲक्च्युली खूप दमली आहे, कारण तिला गाडीचा प्रवास सहन नाही होत. मग बऱ्याचदा उलटी वगैरे झाली. सो आम्हाला उशीर झाला ॲक्च्युलीमध्ये. आणि खड्डे पण खूप होते. आणि 2-3 वेळा ब्रेक पण घेतला मम्मीसाठी, त्यामुळे काही शूट पण करता आलं नाही. ऑलरेडी लेट झाला होता. मित्रांनो, आपण पांगूळ गल्लीत आलो आहे. हे बघा, ही पांगूळ गल्ली. इथे सगळं होलसेल मार्केट आहे. तुम्हाला जे हवं ते इथे मिळतं आणि ते पण एकदम रिझनेबल रेट्समध्ये. सो बघा, सगळे शॉप्स आहेत, कपड्यांचे म्हणा, स्टेशनरी म्हणा, किंवा आणि डेकोरेशनचे. सो सर्वप्रथम म्हणजे आम्ही आलो आहे आमच्या रोजच्या दुकानात. मध्ये आलात ना राखी खरेदी करण्यासाठी, तर तुम्हाला प्रचंड राख्यांची व्हरायटी मिळतील. इथे राखी ही 2 रुपयापासून सुरू होते, ती 100 ते 150 रुपयेपर्यंत मिळते. सो खूप मोठं मार्केट आहे हे. पाटी बघा, सगळे राखीच राखी आहेत. बघा मित्रांनो, ही फार छान आहे राखी. आणि ही पण एक चांगली आहे आणि तुम्हाला इथे रिझनेबल रेट्समध्ये मिळतील. हा तर मम्मी आतमध्ये राख्या बघते आणि आम्ही इथे बाहेर बघतो लहान मुलांच्या राख्या. बघा ही, बघा ही पबजीची आहे. तर राख्या घेऊन झाल्यात आणि आता मम्मी आली आहे बांगड्या घेण्यासाठी. बांगडे सिलेक्ट करते. सो हे फक्त राख्यांचं मार्केट नाही आहे, तर बांगडे वेंगडे सगळे A-Z कटलरी आयटम्स मिळतील तुम्हाला. स्टेशनरी, कटलरी, जे काय लागतं ते सगळं मिळतं इथे. सो खूप मोठं मार्केट आहे पांगूळ गल्लीत.
तर मित्रांनो, जी महत्त्वाची कामं होती आमची, म्हणजे जसं राखी, चप्पल आणि बांगडे बिंगडे ते घेऊन झाले आहेत, आणि आता जी छोटी मोठी खरेदी आहे ती राहिली आहे, तर ते मम्मी करते. आम्ही बघा चप्पल घेऊन जातो आहे. मी चप्पल घेतली आता इथे. आता दुपारचा 1:15 झाला आहे आणि भूक पण लागली आहे, सो काहीतरी खाऊ आता इथे. तर हे बघा, मम्मी इथे गेली आहे समोर खरेदी करण्यासाठी आणि भाऊ थांबला इथे आणि मी इथे आहे. तर मित्रांनो, आम्ही हॉटेल शोधतो आहे पण आमकं काही हॉटेल गावना ना, एवढी दुकानं सगळी वेगवेगळी दुकानं, पण हॉटेल काय काही नाही. स्वतः बघतो काय काय गावता, तर कारण भूक खूप लागली आहे सकाळपासून, काय खाऊ ना. सकाळी तो वडापाव खाल्ला जाय तेवढाच. आम्हाला काही जास्त भेटलं नाही, मग आम्ही एक पॅटीज घेतला आणि स्वीट कॉर्न घेतले आणि मम्मीला पार्सल घेऊन गेलो. तर आत्ताच आमचं खाऊन बिऊन झालं आणि आता थोडीशी शॉपिंग राहिली आहे ती करायची आहे, म्हणजे बाकीचं काय काय दुकानातली खरेदी करायची ती घेणार आहे मम्मी. मम्मी आता इथं जाईल, सो ते करू. आणि मला वाटतं 4-5 वाजतील निघेपर्यंत. काय गावचा आणि आता मी आलो आहे गणपतीचे डायमंड आणि झालर वगैरे घेण्यासाठी. ते पण इथे होलसेल मध्ये मिळतात. तर सामान घेऊन झालंय, मी घेऊन येतोय. मी तर आत्ताच एकदा सामान घेऊन आलो आहे आणि अजून थोडं सामान राहिलंय, इथे परत आणायला जायचंय. सो आता मी आणि भाऊ परत जातोय. हे बघा, हे थोडंफार ठेवलंय सामान. आणा थोडंफार सामान घेऊन झालंय आणि अजून शिल्लक आहे ते मम्मी तिथे घेते आहे उरलेलं सामान. सो ते परत आणून गाडीत टाकायचंय. सो सगळं करूया. आणि आता ऑलमोस्ट 4 वाजले, कंटाळा खूप आला आहे, दमायला पण झालं आहे, बट काय करणार, करावं लागतं सगळं. सो आता ते घेऊया आपण सामान, भरूया गाडीत आणि मग रिटर्न आपला परतीचा प्रवास करूया. घरी किती वाजतील माहिती नाही घरी पोचेपर्यंत, बट आपण ट्राय करू की लवकरात लवकर पोहोच. तर मित्रांनो, आता 5 वाजत आलेत आणि आमची काय अजून खरेदी झाली नाही आहे, कारण मम्मी आता गिफ्ट्स घेते, फ्रेम्स वगैरे हवे दुकानात ते घेते, त्यानंतर अजून एका दुकानात जायचं आहे. सो मला वाटतं आज ऑलमोस्ट आपल्याला 6-6:30 वाजतील, उशीरच होईल. घरी पोचेपर्यंत 9-10 वाजतील. तर खूप दमलो आहे, माझ्या चेहऱ्यावरून दिसेल तुम्हाला. चला, मम्मी आणि आता दुसऱ्या दुकानात गेले आहे, तोपर्यंत हे इथे बिल करत आहेत. ते आपण बिल बघतो मी जरा बिल काय करतायत, नक्की बरोबर करत आहेत की नाही ते. आणि मग मम्मीचं झालं की मग आपण निघू घरी. हे बघा, इथे गिफ्टचं बिल आणि आहे ते करत आहे आणि मम्मी गेली आहे तिकडे समोरच्या दुकानात. मित्रांनो, आता थोडी गणपतीची शॉपिंग करतो. हे बघा, हे सगळं डेकोरेशनचं सामान आहे. सो हे थोडंफार घेतो आहे आणि हे बघा, हे आहे, ह्यातलं काहीतरी घेऊ. तर सगळं घेऊन गेलो आणि हे आता शेवटचे पिशवी राहिले, ते पण घेऊन जातो. फायनली सगळं सामान भरलं आहे बघा, गाडी पूर्ण पॅक झाली आहे सगळ्या साईडने. हे बघा, हे बघा, फुल गाडी पॅक झाली. तर मित्रांनो, बेळगावमधली सगळी खरेदी करून झाली आहे दुकानातली आणि आता खूप दमलो आहे, कारण ऑलरेडी 6:30 वाजलेत आणि परत पुढे कामं आहेत, त्यामुळे उशीर होणार आहे. सो आता इथून निघतो लवकरात लवकर, बाजारातून बाहेर पडतो, कारण इथून बाहेर पडेपर्यंत आपल्याला 1/2 ते 1/2 तास जाईल, कारण ट्रॅफिक खूप असेल संध्याकाळच्या वेळात. तर हे बेळगावचं मार्केट आहे पूर्ण आणि इथून आता आपण बाहेर पडतोय. ट्रॅफिक खूप भेटलं आपल्याला, सिग्नल पण होता, त्यामुळे जर सावंतवाडीला वगैरे जायचं असेल ना, तर इथून हा तुम्ही राईट घेतला तरी डायरेक्ट तुम्ही पोचाल. हा सरळ जाण्याची गरज नाही, सरळ गेलात तर तुम्हाला ते लॉंग कट पडेल आणि ट्रॅफिक पण मिळेल, पण ह्या रस्त्याला ट्रॅफिक नसतं, हा शॉर्टकट आहे, डायरेक्ट तिथेच भेटतो आपल्याला सावंतवाडी रोडला. तर फायनली आपण बाहेर पडलो आहे सिटीमधनं आणि आता सुसाट घरी जाऊया, कारण खूप उशीर झाला आहे. आता भूक खूप लागली होती म्हणून वाटत आम्ही पेरू घेतले आणि पेरू खातो, पेरू आणि केळी घेतली. सो खूप भूक लागली, कधी घरी पोचू काय माहिती. तर मम्मी इथे भाजी आणायला गेली आहे आणि आम्ही दोघं गाडीत आहोत. तर पाटी पण गाडी फुल पॅक झाली आहे, सगळं मागे सीट्स बेंड करून आम्ही सगळे सामान टाकलं आहे आणि पुढे पण इथे थोडंफार सामान आहे. भावाला एकट्याला बसायला एक सीट आहे आणि ते मम्मी. सो असा काही हा आमचा प्रवास होता. तुम्हाला प्रवास कसा वाटला हे नक्की सांगा. आणि बेळगावचं हे जी आम्ही आणि बेळगावची ही जी पांगुंग गल्ली मी दाखवली तुम्हाला, ही कशी वाटली हे पण सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचे सजेशन्स द्या, जेणेकरून मी अजून इम्प्रूव्ह करेन आणि चांगले चांगले व्हिडिओज टाकत राहील. सो या, हेच होतं या व्हिडिओमध्ये, भेटू एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बघत राहा आपला हक्काचा यूट्यूब चॅनल कोकणकर चिन्मय लॉग्स.